भोगीची पौष्टिक भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण ही बनवतो। हिवाळ्यात खायला अतिशय पौष्टिक, लहान मोठे सगळ्या वयोगटात सगळ्यांना अशी पौष्टिक ही अशी भाजी। नमस्कार, मी प्रियंका सातीपूरमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। संक्रांत तोंडावर आली आहे आणि त्याआधी येणारा दिवस म्हणजे भोगी। या भोगीसाठी लागणारी भोगीची भाजी आज आपण पारंपरिक पद्धतीने बघणार आहोत। चला तर बघूया या भाजीसाठी लागणारे साहित्य आणि ती भाजी बनवण्याची कृती। तर या पौष्टिक भोगीच्या भाजीला लागणारं साहित्य बघून घेऊया। सर्वप्रथम आपण भाज्या बघून घेणार आहोत। दोन वांगी चिरून घेतलेली आहे तिकडे, गाजर बारीक चिरून घेतले एक बाउल, बारीक चिरलेला कांदा। ह्या दोन पालेभाज्या आहेत, ह्या सीझनल आहेत, ह्या फक्त ह्याच साधारण ह्याच महिन्यात मिळतात। हा आहे चंदन बटवा आणि हा आहे चुका। चुका हा जरा चवीला आंबट असतो। एक बाउल वाटाणे आणि हरभरे मिक्स घेतलेले आहे, साधारण पाऊण बाउल वाटाणे आणि पाव बाउल हरभरे आहेत। एक बाउल घेवडा, दोन मोठे चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आपण गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहेत। दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आपण ह्याची नंतर प्युरे करणार आहोत आणि कढीपत्ता। आपण आता बघून घेऊया फोडणीसाठी आणि लागणारे इतर मसाले। राई, जिरं, लसूण, हिंग आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। त्यानंतर आपण लागणारे मसाले बघून घेऊया। हळद, लाल तिखट हा घरगुती काळा मसाला आहे, तीळ आपल्याला थोडे लागणार आहेत। त्यानंतर आपण इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, भाजी करायला लागणारे आपल्याला तेल आणि हे वाटण आपण घेतलेलं आहे। हे वाटण कसं बनवायचं, ह्याला लागणारं काय काय साहित्य आहे, बनवण्याची पद्धत, जर तुम्ही पहिल्यांदाच माझं चॅनल व्हिजिट करत असाल तर ह्या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता। आपण आता बघून घ्या भाजी कशी करायची आहे। आपण एक भांडं घेतलं आहे आणि आपण साधारण 3 मोठे चमचे तेल ॲड करतो। तेल तापलं की आपण त्याच्यात राई आणि थोडे जिरे घालणार आहोत। साधारण 2 छोटे चमचे राई घेतली आपण, राई तडतडली की आपण जिरे ॲड करूया। साधारण अर्धा छोटा चमचा जिरे घेतलेले, जिरे थोडे तेलात परतून झाले की साधारण 10-12 कढीपत्त्याची पानं, 8-10 जे लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या थोड्या चिरकून घेतलेल्या आहेत, त्या आपण ॲड करतो। तुम्ही पाहिलं असेल तर ह्या भाजीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, तीळ आहे, शेंगदाण्याचा कूट आहे। तरी साधारण आपली हिवाळ्याच्या दिवसात ही अशी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक भाजी आहे। लसूण आपल्याला जास्त फ्राय नाही करून घ्यायचा आहे, थोडासा त्याचा रंग बदलला त्यात आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूया, साधारण पाऊण बाउल कांदा होता। कांदा
कांदा पण आपण चांगला परतून घेणार आहोत। कांदा आपला छान आता परतून झालेला आहे। आपण साधारण एक छोटा चमचा हिंग त्याच्यात ऍड करतो। आता आपण आपले मसाले ऍड करून घेणार आहोत। हळद, लाल तिखट, तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। माझ्या घरी जरा तिखट जास्त लागतं त्याच्यामुळे थोडं जास्त तिखट ऍड करते। ही भाजी तशी तिखट आणि थोडीशी अशी आंबट चवीला खूप छान लागते। आपण जरा मसाले थोडे फ्राय करून घेऊ। मसाले छान फ्राय झाले। आता दोन टोमॅटोची जी प्युरे केली होती ती ऍड करतोय। टोमॅटोची प्युरे छान परतून घ्यायची आणि तिला तेल सुटायला लागलं की मग आपलं वाटाणा आपण ऍड करणार आहोत। तुम्ही तर बघू शकता इथे आपले टोमॅटोची प्युरे घालून छान फ्राय झालेली आहे। आता आपण वाटण ॲड करतोय। मी हे वाटण ऑलरेडी तळून घेतलेलं आहे। डिस्क्रिप्शनची लिंक तुम्ही जर पाहिली तर तुम्हाला समजेले वाटण साधारण बनवायचं कसं आणि ह्याला स्टोअर पण कसं करायचं। हे साधारण आपण 4 मोठे चमचे वाटण वापरतोय। वाटण तेलात ऑलरेडी परतलेलं आहे तर आपण हे आता जास्त परतणार नाही आहे। वाटण आपण आता हे फार परतून नाही घेणार आहोत। हे आपण ऑलरेडी तेलात परतून घेतलेलं होतं वाटण। आपण हलकसं परतून घेतोय टोमॅटो बरोबर आणि आपल्या इतर फोडणी बरोबर। एक साधारण 1 मिनिट परतून घ्यायचं आणि मग आपण आपल्या भाज्या ॲड करणार आहोत। सगळ्यात पहिले आपण हरभरा आणि वाटाणा घालणार आहोत। ह्या दोघांना पण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्याप्रमाणे जसं भाज्यांना शिजायला वेळ लागणार आहे आपण त्या सिक्वेन्समध्ये भाज्या ॲड करणार आहोत, जेणेकरून कमी शिजायला वेळ लागणाऱ्या भाज्या आधी ॲड केल्या तर त्या जास्त स्मॅश होतील। म्हणून पहिले आपण आता वाटाणे ॲड केलेले आहेत आणि थोड्या वेळाने मग आपण इतर उरलेल्या भाज्या ॲड करणार आहोत एक एक करून। आपण एक साधारण 3 ते 4 मिनिटं वाटाणे चांगले परतून घेतलेले आहेत। आता आपण एक साधारण 1/2 करून घेणार आहोत। आणि 1/2 काढून घ्यायला आपण ताटली ठेवली आणि त्याच्यावर थोडं पाणी ॲड। तीन चार मिनटं झालेली आहेत। आता आपण शेंगदाणे ॲड करतोय। हे गरम पाण्यात भिजवलेले शेंगदाणे आहेत। थोडं हलकंसं हलवून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण ताट ठेवून 1/2 काढून घेणार आहोत। साधारण 4-5 मिनिटांनंतर बघू शकता भाजी साधारण आपली थोडी चांगली शिजलेली आहे। आता आपण आपल्या उरलेल्या भाज्या ऍड करणार आहोत। घेवडा, वांग, गाजर,
घेऊया, जरा छान आपण मिक्स करून घेऊया भाज्या। चुका आणि चंदन बटवा चिरून घेतलेला आहे, तो पण आपण ऍड करतो। आता सगळ्या भाज्या चांगल्या परतून घेणार आहोत आपण आणि पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहोत ताटून। यात आपण थोडं पाणी ऍड केले आहे, बघू शकता भाजी छान शिजलेली आहे, सगळ्या भाज्या एकजीव झालेल्या आहेत। ही रस्सा भाजी असते साधारण, म्हणजे भाकरी बरोबर बाजरीची भाकरी तीळ लावलेली आणि ही भाजी। आता यात आपण आपले अजून काही पदार्थ उरले ते ऍड करणार आहोत। तीळ भाजून ते थोडेसे कुटून घेतलेले आहेत, असे साधारण 4 ते 5 छोटे चमचे तीळ, तिळाचा कूट आणि तेवढंच शेंगदाण्याचा कूट। हे मिक्स करून घेऊया सगळं। चवीनुसार मीठ ऍड करतोय आपण। तुम्हाला रस्सा कसा हवा त्याप्रमाणे पाणी थोडं ऍड करा, जेणेकरून भाकरी खाताना अगदी भाकरी छान अशी कुसकळून खायला ही भाजी खूप छान लागते। पद्धत अशी आहे की भोगीला ही भाजी बनवायची, संक्रांतीला ही भाजी खात नाहीत आणि प्रसाद म्हणून थोडी का होईना थोडी भाजी आणि थोडी भाकरी ठेवायची आणि ती तिंत्रांतीला म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी प्रसाद। अशा प्रकारे आपली भोगीची भाजी, बाजरीची भाकरी तीळ लावलेली आणि तिळाची चटणी, अशा प्रकारे या भोगीची भाजी भाकरी आणि चटणीचा मनमुराद आस्वाद घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून भोगी आणि मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। घरी राहा, सुरक्षित राहा, अशा या स्वादिष्ट पौष्टिक भोगीच्या भाजीचा नक्की आस्वाद घ्या। धन्यवाद।